आजपासून मागील 2 वर्षामध्ये पंढरपुरातील अनेक प्रशासकीय पातळीवर आणि मंदिराबाबत अनेक निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केली आहे. लोकांच्या सूचना जाणून घेऊन त्यावर अंमलबजावणी करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सचिन ढोले यांच्या 2 वर्षातील कार्याचा आढावा जाणून घेऊया त्यांच्याकडूनच फक्त सह्याद्री न्यूज नेटवर्कवर. या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब आणि मंदिर समितीचे अध्यक्ष अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनामध्ये मला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी पंढरपूर अशा 2 विभागांचा कार्यभार सांभाळता आला. मंदिर समितीचं कामकाज हाताळत असताना या 2 वर्षामध्ये झालेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधाचा प्रश्न, जो गेले 30 ते 35 वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित होता काही कारणानं, तर तो प्रश्न या काळामध्ये मार्गी लागला आणि जवळपास 270 कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर होऊन हे सर्व कर्मचारी कायमस्वरूपी सेवेमध्ये त्या ठिकाणी समायोजित करण्यात आले. जे भक्तनिवासाचं काम बांधकामाच्या अवस्थेमध्ये होतं, पूर्ण झालं होतं, ते भक्तनिवास पूर्ण क्षमतेनं चालू केलं आणि हे चालू करत असताना त्याचं व्यवस्थापन मंदिर समितीनं स्वतःकडे ठेवलं आणि एक संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत अशा पद्धतीचं भक्तनिवास या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मला चालू करता आलं आणि या कामी मंदिर समितीचं सहकार्य मिळालं. तिसरी महत्त्वाची गोष्ट या कार्यकाळात घडली ती म्हणजे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवता आल्या. याच्यामध्ये मंदिर समिती कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मेडिक्लेमची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता आली. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड ठेवता आला. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाच्या वेळा ठरवण्यात आल्या आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एकंदरीत आचरणामध्ये शिस्त आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न केले. या प्रयत्नामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला यश मिळालं. काही गोष्टीतील उणिवा आजही त्या ठिकाणी आहेत, त्या उणिवा येत्या काळामध्ये नवीन कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक त्या ठिकाणी दूर करतील अशी मला खात्री आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिर समितीचा कार्यभार हा अधिकाधिक लोकाभिमुख कसा होईल या दृष्टीनं आमचं नियोजन या 2 वर्षाच्या काळामध्ये राहिलं आणि यामध्ये मंदिर समितीनं स्वतःचा मंदिर समितीचा प्रिमाइस सोडून त्या ठिकाणी पंढरपूरच्या विकासासाठी स्वच्छतेचं नियोजन त्या ठिकाणी केलं. वॉटर ATMची निर्मिती त्या ठिकाणी केली. संकटकाळ बंद वगैरे या गोष्टीमध्ये मंदिराचं अन्नछत्र कायमस्वरूपी लोक वारकरी भाविकांसाठी त्या ठिकाणी उघडं ठेवून अन्नछत्रामध्ये अधिकाधिक लोकांचं समायोजन कसं होईल या दिशेनं त्या ठिकाणी लक्ष ठेवलं. विशेष करून हा जो पूर आला होता आपल्याकडं जून जुलैमध्ये जो पूर आला होता आणि या पूर काळामध्ये जवळपास पंढरपूर शहरातील 7 ते 8 हजार पूरग्रस्त त्या ठिकाणी विस्थापित झाले होते. या सर्वांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था मंदिर समितीनं स्वतः केली. एकंदरीत मंदिर समितीचं कार्य अधिकाधिक लोकाभिमुख कसं होईल आणि पंढरपूरवासियांच्या मदतीसाठी मंदिर समिती सातत्यानं कसं उपयोगी पडेल या अनुषंगानं आमचं नियोजन राहिलं. त्याच्यामध्ये बऱ्याच बाबीमध्ये आम्हाला यश मिळालं. त्याही बाबीमध्ये काही ठिकाणी आम्ही कमी पडतोय, तेही येत्या काळामध्ये त्या ठिकाणी बऱ्यापैकी काम त्याच्यामध्ये झालेलं दिसेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट उत्पन्नाशिवाय होत नाही आहे, त्यामुळे मंदिर समितीच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता ठेवत उत्पन्न वाढीसाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले आणि त्यामुळे गेल्या 3-4 वर्षा पाठीमागं असणारा 15 ते 20 कोटी रुपयांच्या घरातलं उत्पन्न पाठीमागील वर्षापर्यंत जवळपास 36 कोटी रुपयापर्यंत गेलं होतं आणि ते या आर्थिक वर्षापर्यंत 45 ते 50 कोटीच्या घरामध्ये जाईल अशी मला त्या ठिकाणी खात्री वाटते. मंदिराच्या देणगीदारामध्ये त्या ठिकाणी वाढ होत आहे. मंदिराच्या कामकाजामध्ये पारदर्शकता असल्याकारणामुळे देणगीदार उत्स्फूर्तपणानं या देणगी देण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे या गोष्टीचा परिणाम होऊन याचा अप्रत्यक्ष परिणाम पंढरपूरच्या त्या ठिकाणी समाज जीवनावर व्हायला येत्या काळामध्ये मदत होणार आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल या काळामध्ये केला म्हणजे दर्शन रांगेसाठी जे भक्त जे आपलं ज्ञानेश्वर सभा मंडप होता त्याचे गाळे चढवण्याचं जे काम होतं ते काम आपण त्या ठिकाणी ते गाळे चढवण्याची पद्धत दर्शनाची बंद करून सरळ त्या ठिकाणी सिंगल लाईन ठेवण्यात आली आणि त्यामुळे बऱ्याच वयोवृद्ध वारकऱ्यांचा त्या ठिकाणी ज्ञानेश्वर सभा मंडप चढण्याचा त्रास कमी झाला आणि त्यामुळे वारकऱ्यांना त्या ठिकाणी अनावश्यक ज्या त्रासाला सामोरे जावं लागत होते आणि आरोग्याच्या सुविधा निर्माण होत होत्या त्या सुविधा त्या ठिकाणी टाळण्यात आम्हाला यश आलं. त्याच पद्धतीनं वाळवंटामध्ये होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी 70% वाळवंट रिकाम असावं आणि 30% वाळवंट त्या ठिकाणी पाण्यानं भरले असावं अशा पद्धतीची एक नवीन संकल्पना या आषाढी वारीच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी राबवू शकलो.
आणि त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी गर्दीचं नियोजन करणं अतिशय चांगल्या पद्धतीनं शक्य झालं. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये पंढरपूरच्या व्यापारी वर्गाकडून जे मंदिर परिसरामध्ये राहतात त्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि सकारात्मक सहकार्य पाहायला मिळते. मंदिर समितीच्या स्वच्छतेच्या आव्हानाला साथ देत प्रत्येक व्यापारी त्या ठिकाणी मंदिराचा परिसर कशा पद्धतीनं स्वच्छ राहील असं नियोजन करत आहे आणि त्याबद्दल मी त्या सर्वांचा मनापासून आणि मनपूर्वक आभारी आहे. गेल्या 1-2 वर्षापासून सातत्यानं मंदिराच्या गाभाऱ्यातली सजावट करणं आणि ते सजावट सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पसरवणं आणि त्या राज्यभर पसरवलेल्या प्रसिद्धीत त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीतून पंढरपुराच्या मंदिराविषयी पूर्वीपासून असणारं आकर्षण अधिकाधिक वाढवणं, तरुणांच्या मनामध्ये त्या ठिकाणी विठ्ठलाचं महात्म्य रुजवत जाणं हे एक प्रकारे कार्य या ठिकाणाहून करण्याचा एक छोटासा प्रयत्न झाला. त्याला अतिशय चांगल्या प्रतीचा प्रतिसाद मिळाला आणि गेल्या काही दिवसामध्ये पंढरपूरवासियाबरोबरच राज्यातल्या अनेक लोकांच्या DP वरती अशा पद्धतीच्या सजवलेल्या गाभाऱ्याच्या प्रतिमा त्या ठिकाणी स्थापित झाल्याचं आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. आणि एकंदरीमध्ये मंदिर समितीचं कामकाज जे आहे ते मंदिर समितीचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 2 वर्षामध्ये मला हाताळता आलं. याचबरोबर पंढरपूर विभागाचा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना पंढरपूरचे आणि पंढरपूर विभागामध्ये असणारे जे बरेचसेच राष्ट्रीय महामार्ग सुरू होते त्यांच्या कामामध्ये गतिमानता आणण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला, सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. सांगली सोलापूर 166 नॅशनल हायवेची भूसंपादनाची प्रक्रिया बऱ्याच अंशी पूर्ण झालेली आहे. 965 हा जो पालखी मार्ग आहे मोहोळ पंढरपूर देहू आणि आळंदी हा जो पालखी मार्ग आहे या पालखी मार्गाचे भूसंपादन जे आहे ते भूसंपादन पूर्णत्वास गेलेलं आहे. 1-2 गावांचे अवॉर्ड्स राहिलेले ते येत्या 4-2 दिवसामध्ये होऊन 31 डिसेंबरपर्यंत संपूर्ण निवाड्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल. दोन्ही ठिकाणी मोबदला वाटपाची कार्यवाही सुरू आहे. सोलापूर कोल्हापूर हा जो हायवे आहे त्याचं कामही बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे आणि येत्या 4-6 महिन्यामध्ये हा महामार्गसुद्धा वापरण्यास योग्य त्या ठिकाणी होईल. मोहोळ पंढरपूर आळंदी देहू या पालखी महामार्गाचं काम सुरू झालेलं आहे. काही ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी कामाला सुरुवात त्या संबंधितांनी केलेली आहे आणि तेही काम येत्या काळामध्ये स्थानिक जनता आणि संबंधित जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी समन्वयानं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. याचबरोबर पंढरपूरकडे येणारे जे वेगवेगळे महामार्ग होते त्याच्यामध्ये पंढरपूर सांगोला असेल, पंढरपूर मंगळवेढा असेल, पंढरपूर टेंभुर्णी असेल, पंढरपूर शेटपळ महामार्ग असेल, त्याच पद्धतीनं पालखी मार्ग जो संत तुकाराम महाराजांचा जुला पालखी मार्ग असेल त्याचा विषय असेल, पंढरपूर कराड असेल, पंढरपूर सातारा असेल, हे जे महामार्ग आहे ते महामार्ग 2 वर्षामध्ये पूर्ण करण्याच्या अनुषंगानं त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरने आणि एजन्सीशी संपर्क साधण्याचं काम झालं. जिथं जिथं अडचणी येतात त्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आदरणीय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे साहेब यांचंही फार चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळं पंढरपूरकडे येणारा प्रत्येक रस्ता आता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित झालेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पंढरपूरचं महत्त्व अधिकाधिक त्या ठिकाणी वाढण्यास मदत होत आहे आणि अशा पद्धतीनं महामार्गाचं जाळं पंढरपूरकडे येणारं झाल्यामुळं पंढरपूरकर वासियांना येत्या काळामध्ये रोजगार आणि याच्या बऱ्याचशा संधी त्या ठिकाणी उपलब्ध राहतील. आणि याचबरोबर ज्या वारी आहेत विशेष करून पंढरपूरमध्ये 4 मोठ्या वाऱ्या होतात, या वारीच्या काळामध्ये नियोजन करत असताना वारकरी हा केंद्रबिंदू मानून अधिकाधिक सुविधा वारकऱ्यांच्यापर्यंत कशा पोच होतील त्याचं नियोजन करण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. काही अंशी आम्हाला त्या ठिकाणी यश आलं, काही बाबी आमच्या करण्याच्या अद्यापही राहिलेल्या आहेत त्याही बाबी येत्या काळामध्ये पूर्ण होतील. याच्यामध्ये वारकऱ्यांचा विमा उतरवणं, वारकऱ्यांना मेडिकल कॅम्प उभा करणं, वारकऱ्यांना दर्शन रांगेमध्ये त्रास होऊ नये म्हणून पाण्याच्या वगैरे सुविधा पुरवणं, त्यांना नाश्त्याची व्यवस्था करणं, त्यांना फराळाची सुविधा उपलब्ध करून देणं, दर्शन रांगेमध्ये मॅटिंग टाकणं, वॉटरप्रूफ त्या ठिकाणी मंडप टाकणं या गोष्टी झालेल्या आहेत. जो मंदिर समितीच्या मार्फत स्कायवॉक उभा करण्यात येणार आहे त्याची तांत्रिक मान्यता झालेली आहे, त्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे, त्याला LOI देऊन तोही काम लवकरच त्या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही या काळामध्ये होती म्हणजे नजीकच्या काळामध्ये सध्याची कार्यकारी अधिकारी आणि त्यांची टीम करेल असं मला वाटते ते म्हणजे गेल्या 1 वर्षभरापासून आपण पंढरपूरचं जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या मंदिराचा संरक्षणात्मक आणि सुरक्षात्मक असा आराखडा आपण भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्फत करून घेत होतो. या आराखडा जवळपास पूर्णत्वास गेलेला आहे. यामध्ये मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि मंदिर भावी काळातल्या पिढ्यांसाठी आहे या स्वरूपामध्ये उपलब्ध राहावं या अनुषंगानं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण अगदी मंदिराचे टाईल्स बदलण्यापासून मंदिराचे
कलर काढणे असेल, मंदिराच्या मूर्तीचं संवर्धन असेल, मंदिरातील बॅरागेटिंगचं असेल, मंदिराची सुरक्षा असेल, मंदिरातलं अंतर्गत लाइटिंग असेल, मंदिरातल्या अंतर्गत साऊंड सिस्टीमची व्यवस्था असेल, इंटिग्रेटेड साऊंड सिस्टीम असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी ESI कडून इत्यंभूत अहवाल आपण त्या ठिकाणी घेतोय. आणि हा अहवाल आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी येत्या 5 ते 10 वर्षामध्ये ही सर्व कामं टप्प्याटप्प्यानं मंदिर समितीनं स्वतःचं आर्थिक नियोजन साधून पूर्ण करून घेतली तर हे मंदिर चिरकाल टिकण्यास त्या ठिकाणी होणार नाही. आणि याच्यामध्ये आपल्याला आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याची अतिशय चांगल्या पद्धतीची मदत झालेली आहे. त्याच पद्धतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि विधान परिषदेच्या उपसभापती सन्माननीय नीलमताई गोरे मॅडम यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष लक्ष घातल्यामुळं हा विषय बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. या सगळ्या वाटचालीमध्ये मंदिर समितीचे सर्व सदस्य, मंदिर समितीचे अध्यक्ष, सहअध्यक्ष, या वारकरी संप्रदाय, सर्व वारकरी फडकरी दिंडी संघटनेचे सदस्य, त्यांचे अध्यक्ष, विविध पालखी सोहळा प्रमुख यांचं फार चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी झालं. त्याचबरोबर आमचे जे प्रशासकीय विभाग आहेत त्याच्यामध्ये पोलीस विभाग असेल, MSCB असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रामविकास विभाग असेल, वैद्यकीय विभाग असेल, या प्रत्येक विभागानं आपापलं योगदान त्या ठिकाणी देऊन पंढरपूरची वारी आणि पंढरपूरचं एकूणच तीर्थक्षेत्राचं महत्त्व वाढवण्यास त्या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार मानतो. आणि अशाच पद्धतीचं एकत्रित नियोजन त्यांनी केलं तर येत्या काळामध्ये परिस्थिती निश्चितपणानं पंढरपूरमध्ये बदललेली असेल. अलीकडच्या 1-2 वर्षाचा जर डाटा, जे येणाऱ्या डिवोटींचा डाटा जर आपण त्याचा ॲनालिसिस केला तर समाजातल्या सामान्य वारकऱ्याबरोबरच जो सुशिक्षित उच्चभ्रू आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर काम करणारा घटकही पंढरपूरला मोठ्या प्रमाणावर येत आहे. आणि पंढरपूर या धार्मिक स्थळाबरोबरच एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणूनही त्या ठिकाणी उदयास येत आहे. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं आणि ही निश्चितच पंढरपूरकरांसाठी अतिशय चांगली आणि अतिशय सन्मानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. या अशीच वाटचाल त्या ठिकाणी कायमस्वरूपी पंढरपूरसाठी राहावी अशा माझ्या या ठिकाणी शुभेच्छा. थँक्यू.